आमचं भोजन हे मुख्यमंत्री मोदींच्या घरी आहे, तिथं आमचा मराठमोळा बेत आहे. आमचं जेवण हे कुठेही फाईव्ह स्टार हॉटेलला नाही, आमची जी बैठक आहे ही कुठेही फाईव्ह स्टार हॉटेलला नाही. आमच्या देखील बैठका झाल्या पण याच लोकांनी टीका केल्या होत्या, आणि म्हणून टीका करतोय म्हणून आम्ही कुठच्या स्पोर्ट्स कपला घेतोय याच्यातला भाग नाही, आम्ही वरळीला घेतोय. आणि त्या ठिकाणी 48 च्या 48 मतदारसंघाच्या खासदारकीचा आढावा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा घेणार आहेत. आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की आमचं मिशन हे 48 आहे, 48 आहे आणि तिथपर्यंत आम्ही नक्की पोहोचू. अशोकराव चव्हाण असं म्हटले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे स्वतःच नेतृत्व नाही, त्यांना आज बोलावं लागेल ना. राहुल गांधी आज कदाचित आज येत आहेत आले मला माहित नाही, पण राहुल गांधी महाराष्ट्रामध्ये येत आहेत. राहुल गांधींवर बाळासाहेब थोरात साहेबांपेक्षा वेगळी छाप माझी आहे हे दाखवण्यासाठी अशोक चव्हाण साहेबांना बोलावं लागेल. नाना पटोले साहेबांपेक्षा मी उजवा आहे, मी कोणाशीही चर्चा केलेली नाही हे दाखवण्यासाठी बोलवावं लागेल ना. त्याच्यामुळे त्यांच्या बाबतीत बोलण्यापेक्षा तो लोकशाहीतला एक भाग आहे, आणि ज्यांचे नेते आज मुंबईमध्ये येत आहेत त्यांच्या जवळ मी किती आहे आणि मी काँग्रेस पक्षासाठी काय करतोय हे या 2 दिवसामध्ये अनेक महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांना दाखवावं लागेल. गोपीचंद फडळकरांनी 2019 विधानसभेची निवडणूक खानापूर विटा इथं लढणाराची घोषणा केली, त्या ठिकाणी आता शिवसेनेचे आमदार अनिल बाबर आहेत. अनिल बाबर हे आमचे ज्येष्ठ सहकारी आहेत. गोपीचंद फडळकर काय म्हणतात त्याच्यापेक्षा देवेंद्रजी काय म्हणतात हे आमच्या दृष्टीनं महत्वाचं आहे, आणि त्या मतदारसंघातनं अनिल बाबरच हे आमचं नेतृत्व करतील. आमच्या महायुतीचे उमेदवार म्हणून अनिल बाबरच त्या ठिकाणी लढतील आणि फार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. आज मुंबईत बॅनर लागलेले आहेत की बाळासाहेबांचा फोटो आहे आणि बाजूला असं लिहिण्यात आलं आहे की आमच्या शिवसेनेची काँग्रेस फोटो हे बाळासाहेबांचं होतील, आज त्याची पुनरावृत्ती आठवण करून दिली जाते. आठवण का करून आम्ही देतोय किंवा कार्यकर्त्यांनी दिली असेल शिवसैनिकांनी दिली असेल की बाळासाहेब असं म्हणाले होते की काँग्रेसबरोबर ज्यावेळी जाण्याची वेळ येईल त्यावेळी मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, मी शिवसेनेचं दुकान बंद करेन. आणि हाच विचार जपण्यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेबांनी उठाव केला. आज शिवसेना धनुष्य बाणासकट त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय. वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे नेतोय, पण काही लोक जो विचार विसरले त्यांना शिवसैनिकांनी पुन्हा एकदा आठवण करून दिलेली आहे की शिवसेनेची काँग्रेस व्हायला द्यायची नाही, पण जे काँग्रेसबरोबर बसले त्यांची ऑलरेडी शिवसेनेची काँग्रेस झालेली आहे. ठीक आहे. प्रकाश आंबेडकरांनी नाराजी व्यक्त केली की मला इंडियाचं आमंत्रण नाही, खरं तर बघायला गेलं तर उद्धव ठाकरेंचा मित्रपक्ष प्रकाश आंबेडकर.